हळूहळू अनलॉकिंग होत असताना जिमखाने सुरू करण्यास अजूनही परवानगी देण्यात आलेली नाहीये, त्यामुळे व्यायामपटू आणि जिम चालकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. जिम सुरू करून आमचं करिअर वाचवा, रोजगार वाचवा अशी मागणी करत शिवाजी पार्क इथं आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात व्यायामपटू आणि जिम चालकही सहभागी झाले होते. या आंदोलनाचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांनी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले कित्येक महिने जवळपास सगळ्याच गोष्टी बंद होत्या, जिम देखील बंद होत्या. जिम अजूनही सुरू करण्यात आलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे जिममध्ये येऊन व्यायाम करणाऱ्यांमध्ये थोडासा असंतोष आहे. त्यांचं म्हणणं आहे की ओपन जिम्स तरी किमान सुरू कराव्यात आणि त्यासाठी शिवाजी पार्क इथल्या ओपन जिमच्या बाहेर काही व्यायाम करणारे खेळाडू जमा झालेले आहेत. काय नक्की तुमची मागणी आहे आणि या आंदोलनाद्वारे तुम्हाला काय सांगायचं आहे? ह्या इंडस्ट्रीवरती खूप सारे डिपेंड लोक आहेत, भले तो हाऊसकीपिंग स्टाफ असू दे किंवा ट्रेनर स्टाफ असू दे, ओनर पण अडचणीत सापडलेत. जिम बंद आहेत पण भाडं चालू आहेत, त्यामुळं भाडं द्यायचं कुठून, एक रुपया इन्कम नाही आहे, तर त्या सगळ्यात मोठ्या अडचणी आहेत. अक्षरशः आम्ही 15 दिवसापूर्वी एक ट्रेनर पुण्यामध्ये आत्महत्या करत आहे, आम्ही स्वतः संघटनेने वाचवलं आहे. तर अशी वेळ कोणावर येऊ नये. लोक करोनाने मरतील नंतर पण उपाशी मरायला लागलेत. आजला इन्कम स्टॉप झालाय. जर तुम्ही बोलता की फिट इंडिया मुवमेंट चालवता आणि फिट राहा आणि चांगलं राहा, तंदुरुस्त राहा, आणि त्यासाठी तुम्ही जिमच तुम्ही बंद करता, तर कसे तुम्ही फिट होणार? की आम्ही एवढे खेळाडू जर 4 महिने आम्ही कंट्रोल केला स्वतःला आणि यु नो आम्ही घरी बसून राहिलो आहे, नो इन्कम नथिंग, कारण की आमची इन्कम कुठून असते? आम्ही कोणा ट्रेन करणार तर आम्हाला पैसे येणार. तर मला असं वाटतं की सरकार आम्हाला कुठल्याही प्रकारची कधीही हेल्प करत नाही ना, आतापर्यंत कधी केली आहे कुठल्या बॉडी बिल्डर स्पॉन्सर केलं आहे किंवा काय, असं कधी घडलं नाही आहे. तर माझी अशी मागणी आहे की सरकारने ह्या गोष्टीत लक्ष द्यावं आणि 4 महिने हे खूप जास्त टाइम असतो. म्हणजे बोलतात ना, आपल्याला 2 महिने आपण काम नाही केलं तर थर्ड तिसऱ्या महिन्यात मम्मी बोलते जा काम कामाला लाग, यु नो. तर अशी सिच्युएशन झाली आहे. आम्ही एक असे नामचित खेळाडू आहे, महेंद्र दादा आहे, मणीश सर आहे, तेवढे मोठे मोठे लोक आहेत. मला असं वाटतं की प्लीज सरकारने याच्यावर विचार केला पाहिजे. तर सरकार बऱ्याच क्षेत्रांसाठी विशेष पॅकेज जाहीर करत आहे, मात्र ज्या व्यायामपटू आहेत जे जिम चालवतात त्यांचा विचार सरकार करत नाही आणि लवकरात लवकर जिम सुरू करावेत अशी मागणी खेळाडू करत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गुप्तासह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.